बऱ्याच गोष्टी आहेत की वजन वाढणं, कमी होणं, आजार होणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आहार खाणं, न खाणं, पण एक साधारण एक 5 ते 7 मिनिटं साधारणपणे आपल्या शरीराची मी तुम्हाला ओळख करून देते. आपलं शरीर काय आहे, वरून दिसणार नाही, आतलं. ओके, हा आहे ब्रेन, मोठा ब्रेन, बरोबर आहे. मेंदू, हा आहे मोठा मेंदू, त्याच्या मागे असतो लहान मेंदू. हा मेंदूच्या आतला भाग, हे त्याच्या आतले सगळे भाग आहेत. आपल्याला एवढं डीप जायचं नाहीये, पण या मेंदूमध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक प्रकारचे असे काय म्हणतात की फोल्ड आहेत, आणि ते फोल्ड सगळे जे आहेत ते चरबीचे बनलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही अवयव बाकीचं काही नाहीये, सगळी चरबी आहे. त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आहेत आणि नर्व, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की नसा म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये, पण त्याला नसा म्हणण्यापेक्षा मज्जातंतू, ज्या वेदना निर्माण करतात, बरोबर आहे. तर त्या इथून सगळीकडून स्टार्ट होतात. हा जो स्टेम म्हणतो आम्ही त्याला, तर ह्या स्टेमच्या माध्यमातून तो सगळा जो आहे तो पूर्ण व्हर्टिब्रा पर्यंत जातो. म्हणजे हा जो मेंदू आहे हा आपल्या शरीरावर, पूर्ण शरीरावर, सगळ्या भागावर नियंत्रण करतो. आता किती भाग आहे त्याच्यात, भरपूर आहेत. की पहिलं जे आहे मनःशांती, दुसरं जे आहे डायजेशन, तिसरं जे आहे इरिटेशन, म्हणजे इतके त्याच्यामध्ये सेंटर भरलेले आहेत. इतकं मॅजिक आहे ना, खूप भारी मॅजिक आहे. साधारणपणे बघा की एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही समजा कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलात आणि त्याला हेड इंजुरी झाली, त्याच्या कवटीचं फ्रॅक्चर झालं, तर तो होतो बेशुद्ध. म्हणजे काय होतं, कवटी ही सुरक्षित असते, बरोबर आहे. आणि त्या सुरक्षित कवटीमध्ये हा ब्रेन इतका भारी बनलेला आहे, तो इतका भारी बसलेला असतो, जो 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये जे तयार होतं बाळ, त्याच्यामधून तो तयार होतो, बरोबर आहे. आता हे सगळं जे त्याच्यामध्ये जे तयार होतं, त्याची जी रचना आहे, त्या रचनेमध्ये न जाता आपण त्याच्यातली एक छोटीशी ग्रंथी आहे. तर ही बघा, ही अगदी छोटीशी, इथं मी पेननी दाखवते, अगदी छोटीशी ही ग्रंथी आहे, अगदी छोटीशी. तर याला म्हणतात पिच्युटरी ग्लँड, बरोबर आहे. स्त्रिया जिथं कुंकू लावतात किंवा जिथं टिकली लावतात तिथं त्याचं बटन असतं. हा, आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही